बुलेटिनची सुरुवात मोठ्या आणि महत्त्वाच्या बातमीने. बीडच्या आष्टी पोलीस ठाण्यामध्ये आमदार अमरसिंह पंडित आणि प्रकाश सोळंके विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. राष्ट्रवादीचे निलंबित नेते सुरेश धस यांच्या पत्नी प्राजक्ता धस यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल केल्याची माहिती मिळते. बदनामी केल्याप्रकरणी प्राजक्ता धस यांनी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केलेली होती. प्रकाश सोळंके आणि अमरसिंह पंडित यांनी सुरेश धस आणि त्यांच्या पत्नीवर वैयक्तिक पातळीवर टीका केली होती आणि त्यानंतर प्राजक्ता धस यांनी तक्रार दाखल केल्यानंतर हेतुपुरस्पर जनमानसामध्ये प्रतिष्ठा मलिन करण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. बीड जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये सुरेश धस गटानं भाजपला मदत केल्यानंतर धस यांना राष्ट्रवादीतून निलंबित करण्यात आलंय आणि त्यानंतर घेतलेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यामध्ये धस यांनी राष्ट्रवादीच्या बीड जिल्ह्यातील काही नेत्यांवर टीका केली होती. धस यांच्या मेळाव्यानंतर प्रकाश सोळंके आणि अमरसिंह पंडित यांनी पत्रकार परिषद घेऊन सुरेश धस यांच्या टीकेला उत्तर दिलं होतं आणि त्यावेळेला त्यांनी वैयक्तिक पातळीवर टीका केल्याची तक्रार प्राजक्ता धस यांनी केली आहे. उद्धव मोरे आपल्या प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. उद्धव, बीड मधलं वातावरण जे आहे ते आता तापताना दिसतंय. खरं वृषाली, कारण की जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीनंतर राष्ट्रवादीमध्ये जी काही उघड उघड फूट पडली, सुरेश धस हे भाजपसोबत गेले, त्यानंतर राष्ट्रवादीच्या गटांनी सुरेश धसांनी यांच्यावर टीका करायला सुरुवात केली. त्यानंतर सुरेश धसांनी जे आहे एक मेळावा घेऊन सगळ्यांवरच राष्ट्रवादींच्या धनंजय मुंडे असतील, अमरसिंह पंडित असतील, प्रकाश सोळंके असतील यांच्यावर टीका केली आणि या टीकेला उत्तर म्हणून अमरसिंह पंडित आणि माजी मंत्री प्रकाश सोळंके यांनी बीडमध्ये पत्रकार परिषद घेतली. त्याच्यामध्ये सुरेश धस यांच्या पत्नी प्राजक्ता धस यांनी त्यांच्या ज्या दुसऱ्या पत्नी आहेत यांना पाडण्याचं षडयंत्र केल्याचा आरोप माजी मंत्री प्रकाश सोळंके आणि आमदार अमरसिंह पंडित यांनी केला होता. त्यानंतर जे आहे ते प्राजक्ता धस यांच्यावर वैयक्तिक टीका केल्याचं त्यांनी या सगळ्या त्यांच्या तक्रारीमध्ये म्हणलं आहे. त्याच्यामध्ये त्यांची जी प्रतिमा आहे ती बदनाम करण्याचा प्रयत्न झाल्याचा त्यांचा आरोप आहे आणि या सगळ्या प्रकरणामध्ये आता आष्टी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालेला आहे. एकंदरीत राजकीय दृष्ट्या जर आपण हे सगळं चित्र बघितलं तर अत्यंत टोकाचं हे चित्र आहे, कारण की एकाच पक्षामध्ये काम केलेले नेते आता आमने सामने येऊन घातलेले आहेत आणि विरोधी पक्ष या सगळ्या राजकारणापासून बाजूला झाल्याचं आपल्याला दिसतंय. पक्षांतर्गत गटबाजी या ठिकाणी झाल्याचं पाहायला मिळते आणि एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत असताना वैयक्तिक पातळीवर टीका केली जाते असा आरोप सुद्धा करण्यात आलेला आहे. आता पोलीस या प्रकरणी काय कारवाई करतात ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. धन्यवाद उद्धव दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.